नमस्कार प्रेक्षकहो, सेलिब्रिटी शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आज कोजागिरी विशेष पॉडकास्ट आपण घेऊन आलेलो आहे. आणि चंद्र आहे साक्षीला या पॉडकास्टचं नाव ठेवलेलं आहे. आणि तसंच आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त रंजक होण्यासाठी, अर्थात कोजागिरी आहे म्हणजे आपल्याला मसालेदार दुधाचा ग्लास आणि सोबत खुसखुशीत कविता ऐकायला मिळणार आहे. थोडीशी हिंट मी तुम्हाला दिलेली आहे, कारण आज प्रिय आहे मिलिंद. प्रिय हा मिलिंद म्हणजे तुम्ही ओळखू शकाल, मिलिंद जोशी, कवी, गीतकार, संगीतकार आणि चित्रकार. हे एवढी सगळी मोठी ओळख असलेले मिलिंद दादा आपल्या सोबत आहेत. मिलिंद दादा, तुझं मनपूर्वक स्वागत आमच्या सेलिब्रिटी शो मध्ये. आणि आम्हा दोघांतर्फे कोजागिरीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना खूप शुभेच्छा. मिलिंद दादाचा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. मिलिंद दादाकडनं आजची कोजागिरी आपली छानच, अगदी श्रवणीय तर होणारच आहे आणि लक्षणीय होणार आहे आणि सगळ्यांची संस्मरणीय अशी होणार आहे. आणि सगळ्या कवितांचं तर आपण आस्वाद घेणारच आहोत. पण अर्थात सुरुवात आपण अगदी थोडं कवितेचं बोट तू कधी तू पकडलंस ते जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की आपण कवितेचं बोट पकडत नसतो, कवितेने जर आपलं बोट पकडलं तरच ते आयुष्यात शक्य होत असत. तस रूढार्थाने जर म्हटलं तर गेल्या 8-10 वर्षांपासून मी कविता लिहायला लागलो. पण कवितेची आवड म्हटलं तर मला 6वीत असतानापासून लागली. भाऊसाहेब पाटणकरांच्या कॉन्सर्टला आम्ही गेलो होतो, जळगावला राहायचो मी तेव्हा, आणि त्यांची काव्यवाचनाची कॉन्सर्ट जळगाव आकाशवाणीकडून होती, ती ऐकायला मिळाली. आणि ते आयुष्यात पहिलं विकत घेतलेलं कवितेचं पुस्तक, म्हणजे अर्थात तेव्हा आई बाबांनी पैसे दिले, पण जिंदा दिल नावाचा संग्रह होता. तर तो वाचून सुरू झाल्यानंतर अनेक कवींच्या कविता मला वाचायला मिळाल्या. लिहिण्याची कवितेचं बोट लिहिण्याच्या अर्थी जर विचारलं असेल तुम्ही, तर म्हणूनच हे आधीचं सांगणं आवश्यक आहे, कारण की कवितेने माझं बोट कसं धरलंय सांगण्याचा हा प्रयत्न आहे. भाऊसाहेब पाटणकरांची कविता आधी मला भेटली, त्यानंतर मी कॉलेजला पुण्याला होतो तेव्हा माझे जीजाजी मेवणे ते मला पत्रामधन लिहून, तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं नाही का, पटकन आता पण इमेज पाठवतो व्हॉट्सअपवरती, तर तसं नव्हतं. ते पत्रामधन निवडक कविता लिहून मला पाठवायचे, कवी बीनची कविता वाच, कवी इंदिरा संतांची वाच, शंकर रामाणी हे नाव मला त्यांच्यामुळे तेव्हा लक्षात आलं कळलं, अनेक लोकांच्या कविता. एक दिवस तसंच त्यांनी ग्रेसांचं संध्याकाळच्या कविता हे पुस्तक पाठवलं, आरती प्रभूंची पुस्तकं, शांता शेळके, वसंत बापट, नाधो मानोर, अनेक नावं घेता येतील, विंदांच्या अनेक कविता संग्रह. तर अशा पद्धतीने एक अभिजात कलेचा परिणाम जो असतो, तर अशा पद्धतीने मुळात अभिजात कवितेचा आणि माझा संपर्क आला म्हणूया आपण, कारण की असतेच ती आपण नव्याने आपल्याला नव्याने माहीत होते. आणि त्यातून मग मी जेव्हा जाहिरात क्षेत्रामध्ये कामाला आलो, मी कमर्शियल आर्ट्स शिकलो पुण्याला, आणि त्याच्यानंतर जाहिरात क्षेत्रात काम करायला लागल्यानंतर आनंद गुप्ते यांची बीच ऍडव्हर्टायझिंग त्याच्यात मी होतो, आणि तिथे अर्थातच मी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून होतो. पण गुप्ते साहेब आम्हा सर्वांना खूप वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज द्यायचे नेहमीच, सर्वांगीण आपल्याला माहिती असली पाहिजे म्हणून. तर तसंच त्यांचं लिखाण मी नेहमी पाहायचो, त्यांचं अक्षर अतिशय सुंदर होतं आणि नेमकेपणाने कॉपी रायटिंग जाहिरातीचं ते करायचे. तर त्यांनी मला लिहिण्याला सुद्धा प्रोत्साहन दिलं आणि मी जाहिरातीसाठी जिंगल लिहिली, जाहिरातीसाठी कॉपी लिहिली, हे मुद्दाम लिहिलेलं पहिल्यांदाच ते म्हणता येईल मला. आणि मग हळूहळू त्याचा अभ्यास होत गेला आणि मी या ज्या आधी सगळ्या कवींची नावं घेतली, अनेक कविता मी वाचत होतो, त्यातनंच त्या कवितांचा परिणाम म्हणून मला चाली लावाय अशा वाटू लागल्या. मी कॉलेजच्या वयातच अनेक कवितांना चाली लावल्या. खरं म्हणजे पहिली चाल मी 6वीत असताना लावली होती, भाऊसाहेब पाटणकरांचं जे म्हटलं. तर अशा पद्धतीने कविता हळूहळू माझ्यात रुजत गेली, उतरत गेली, किंवा मला माझं बोट धरत हळूहळू मला स्वतःकडे ओढत गेली. आणि मग आता मगाशी म्हणलं तसं गेल्या 8-10 वर्षांपासून लिहायला लागलो. आणि माझा एक मूळ स्वभाव आहे की एखादी गोष्ट करायची असेल
तर केवळ सुचलं आणि मला करता आलं त्या पद्धतीने न करता माझा प्रयत्न असतो की त्याचं तंत्र पण शिकावं, त्याच्यात बाकीचे कोणकोण मोठे लोक आहेत त्यांनी कसं काम केलेलं आहे ते पण वाचावं, ते ऐकावं आणि त्या पद्धतीने उत्स्फूर्ततेने कला सुरू होते जरी खरं असलं तरी त्या कलेचं शास्त्र सुद्धा शिकावं आणि पुन्हा उत्स्फूर्ततेकडे पोहोचावं, हा एक तो प्रवास असतो कलाकाराचा. तर तो करण्याची मला आवडही आहे आणि माझा पिंड पण आहे आणि मला ते शक्य सुद्धा झालं. तर अशा पद्धतीने कविता ऐकायला मिळाली 6वीच्या वयात, त्यानंतर वेगवेगळ्या कविता वाचायला मिळाल्या, पुढे अनेक कवींच्या भेटी पण झाल्या, कुसुमाग्रजांची भेट झाली, पाडगावकरांची भेट झाली, विंदांना भेटायची मला कधी संधी मिळाली नाही पण नाधोबा अनोरांची भेट झाली. अशा अनेक कवींच्या प्रत्यक्ष सहवासातून बोलण्यातून किंवा कविता समजून घ्यावी कशी, तिला चाल लावावी कशी, अशा संदर्भात माझे गुरुजी पंडित यशवंत देव यांच्याकडनं मला 30-35 वर्ष सहवास मिळाला ज्यांचा मला. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेने कविता मला जवळ घेत गेली आणि त्या अर्थी मग मी माझ्यात थोडस ते रुजलं असं म्हणता येईल आणि अभ्यास तर काय कधी संपतच नाही चालेल. तर अशा पद्धतीने माझ्या नकळत म्हणजे आता कवितेचा आणि माझा संपर्क येऊन सुद्धा बराच काळ म्हणजे जवळजवळ 35-40 वर्ष चाळीस एक वर्ष पण लिहायला आता लागलं गेले 8-10 वर्ष. 2019च्या डिसेंबर मध्ये माझा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झाला हा आहे तो. मला असं विचारायचं होतं, हे पुस्तकाबद्दल आम्ही येणारच आहे आणि कार्यक्रमांकडे वळणारच आहे पण आपल्यावर प्रभाव होतो म्हणजे आता सगळ्या कविवर्य सगळ्यांची मंडळीची नावं घेतलीस, त्यातला तुझ्या मनावर कोणाचा प्रभाव जास्ती होता किंवा त्यांच्याकडे बघून असं कधी कधी आपल्याला होतं ना रोल मॉडेल्स आपले असतात आणि मग आपण तसं आपण व्हावं असं आपल्याला वाटतं, तसं कधी जाणवलं? नक्कीच अनेकदा जाणवलं, कारण की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपली मराठी आपल्या कवींनी इतकी प्रगल्भ करून दिलेली आपल्याला की म्हणजे अगदीच मग आधीपासूनची नाव घ्यायची झाली तर ज्ञानेश्वरांपासून नाव घेता येईल पण त्यानंतर मग बोरकर, बाबा बोरकर मला असं वाटतं की मराठी कवितेतलं अति उच्च असं शिखर आहे आणि म्हणजे नादमयता, प्रतिमा शैली, अर्थपूर्णता आणि सौंदर्यशास्त्र या सगळ्या निकषांवरती अतिशय खरी खरी उतरणारी आणि तरीही अतिशय उत्स्फूर्त असणारी अशी कविता बाबा बोरकरांची, म्हणजे छंदशास्त्र उद्गाराच्या पातळीवर आणून कवितेमधनं ऐकवणं ह्याबद्दलच अतिशय अति उच्च शिखर मराठी कवितेतलं बाबा बोरकरांची कविता आहे. तर मला ती कविता खूप मला मी नतमस्तक होतो त्या कवितेपुढे, त्यामुळे आदर्श डेफिनेटली आहेच. नंतर कुसुमाग्रजांची कविता की जी अतिशय खोल आहे तरी सामान्य माणसाच्या शब्दामध्ये भाषेमध्ये समोर येते आणि सामाजिक विषय सुद्धा असला तरी तो लालित्यपूर्ण होऊन येतो त्यांच्या कवितेतून. विंदांची कविता आहे जी अतिशय परखड आहे, अतिशय परखड आहे, सोप्या शब्दात आहे आणि अनेकदा आपल्या मनात जी गोष्ट येते जी आपल्याला रुक्ष वाटू शकते ती त्यांच्या कवितेत येऊन काव्य बनते आणि खूप मोठं काम करून जाते. नाधो मानोर म्हटलं तर निसर्गाची प्रतिमा शैली नाधोंनी जेवढी दाखवली आपल्याला तेवढ्या सुंदर पद्धतीने आहेत, म्हणजे सगळ्यांचे आहेत पण एक विशेष पद्धतीने नाधो मानोरांची कविता मला वाटते की ज्याच्यात खरोखर मला अशी त्यांची एक चित्रभाषा असल्यासारखं वाटतं. त्यामुळे आदर्श कोणाच्या कवितेचा आहे तर असं एकाचा नाहीये पण अनेक कवींनी स्वतःच्या पद्धतीने वेगवेगळा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. तर मला असं नेहमी वाटतं की या सगळ्यांमधलं जे उत्तम उत्तम आहे त्याचा नेहमी अभ्यास करावा, ते बुरवून घ्यावं आणि मुद्दाम न करता त्याचं प्रतिबिंब आपल्यातनं कधी थोडस जरी आलं तरी आपलं जीवन कवी म्हणूनच जीवन सार्थकी लागेल असं मला वाटतं.
मिलिंदादा कवितेत ना आपण व्यक्त होतो तर हे हा एक भाग झाला, पण तुला चित्रातनही व्यक्त व्हावं असं वाटलं, मग कवितेतनं व्यक्त होण्याची पूर्तता मिळाली नव्हती का म्हणून चित्राकडे वळला, की चित्र परिपूर्ण वाटत नव्हती म्हणून कविता? फार वेगळा प्रश्न आहे आणि चांगला प्रश्न आहे खरं म्हणजे, पण हा मला पडला नव्हता कधी. म्हणजे गोडी अपूर्णतेची लावीला वेगळ्या जीवाचे असतं, तेच कलाकाराचं आयुष्य असतं खरं म्हणजे. त्यामुळे ती अपूर्णता आहे का नाही त्याचा कलाकार कधी विचार करत नाही, ती टिकावी असं वाटतं. पण खरं म्हणजे कविता ही नंतर आलेली गोष्ट आहे माझ्या आयुष्यात. मी अगदी लहानपणापासून मला आठवत आहे मी गायचो सुद्धा आणि मी चित्रही काढायचो. मी पाटी पेन्सिल होती आम्ही शाळेत शिकायचो तेव्हा, तर मला आजही आठवतंय मी चित्र जे पहिलं काढलं होतं ते पहिलं चित्र काय होतं, ते काळ्या पाटीवर पांढऱ्या पेन्सिलनी काढलेलं चित्र होतं, कमळाचं चित्र होतं. आणि पण म्हणजे ते पारंपरिक चित्र होतं, मला नंतर कळलं की कमळ असं कधीच दिसत नाही, म्हणजे असं इतकं फ्लॅट कधीच नसतं ना की असं एक असं मग त्याच्या शेजारी असं असं ओके फ्लॅट गोल असतं ना फूल. ते नंतर म्हणून शास्त्र शिकायचं म्हणजे मला नंतर फूल कसं असतं ते खरं कळलं, पण मी ते तसं काढलं होतं. आणि त्याच्यातही एक सृजनशीलता होती नाही म्हणायला, की त्या काळात गणपतीच्या गणपती उत्सवाच्या डेकोरेशन मध्ये म्युझिक लाइटिंग खूप असायचं, म्हणजे असं चित्र असायचं किंवा डिझाईन असायचे आणि त्याच्या बॉर्डरवरती छोट्या छोट्या दिवांची रांग असायची आणि म्युझिक प्रमाणे ते लागायचे बंद व्हायचे वगैरे. तर मी जे कमळाचं चित्र काढलं होतं त्याच्या रेषांवरती असे बारीक बारीक दिवे काढले होते, त्यामुळे थोडस क्रिएटिव्हिटी तिथं सुरू झाली होती असं वाटतं. मुद्दा हा होता की मी कविता खूप नंतर करायला लागलो, पण मुळात मी गायचो आणि चित्र काढायचो. मला या दोन्ही गोष्टी लहानपणापासून आवडायच्या आणि थोड्या थोड्या येतही होत्या. पण त्यातही मी गायचो म्हणजे मी गायचो, मी संगीत रचना नाही करायचो. त्यामुळे खरं तर मी मूळ पहिलं काय आलं तर मला चित्र आलं असं म्हणायला हरकत नाही आणि ते आजपर्यंत आहे. आता हे मागे जे दिसतंय ते पण पेंटिंग माझंच आहे, किंवा मग अशी पुस्तक आपण जे म्हणलो त्यातलं सुद्धा सगळं मुखपृष्ठ असेल सगळं मीच केलेलं आहे. आणि प्रश्न आपला होता की चित्रात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटल्यामुळे कविता लिहितो का म्हणून संगीत करतो का, तर असं नाही आहे. चित्रात जे सांगितलं तीच गोष्ट कवितेतनं कशी सांगता येईल, तीच गोष्ट संगीत रचनेतनं कशी होईल, असं खरं म्हणजे समांतर अनुभव जे असतात ना ते बघायची सुद्धा मला आवडलेली. मी काय अगदी दरवेळी तसं करत नाही की आता हे चित्र काढलं याचं संगीत करूया याची कविता लिहूया, कारण की चित्रात सुद्धा संगीत असतं खरं म्हणजे. आणि जे उत्तम संगीत असतं त्याच्या मनात चित्र उमटवायची ताकद असते त्या संगीतामध्ये, विशेषतः अगदी वाद्यसंगीतात सुद्धा, म्हणजे गाणंच नाही. नाहीतर बघा की आपण जी क्लासिकल ऐकतो गाणं त्याची आलापी सुरू होते मैफिलीमध्ये, आपण ऐकत राहतो. का ऐकत असू आपण, त्याच्यात तर शब्दही नाही येत काही नाही, पण तरीही त्या आलापीमधनं आपल्याला काहीतरी सांगितलं जातंय असं जाणवायला लागतं. तसं म्हणजे त्या अर्थी गाण्यातला अमूर्त फॉर्म आलापी हा आहे पण त्याच्यात अर्थ आहे. तर त्या पद्धतीने मला असं बऱ्याचदा जाणवत की मी चित्र काढायला बसल्यानंतर मला जाणवतो काहीतरी मूड सुरांचा, पण मी दरवेळी तो कंपोज करेन असं नाही. आणि त्यामुळे समांतर काय काय उमटतंय त्या कलांमध्ये याचा अनुभव मला एक अंतर्मनात येत असतो हे मला गेल्या काही वर्षात लक्षात आलंय. त्यामुळे अपूर्णतेचा प्रश्न नाही, आणखीन कोणकोणते आयाम त्या गोष्टीचे असू शकतात हे बघायला हे अनुभवायला मला माझ्या या बाकीच्या कला पण मदत करतात असं म्हणता येईल. आणि कला कुठलीही कला असू दे ती आपल्याला परिपूर्णतेचाच आनंद देते. याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊया आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आणि कोजागिरी विशेष भाग आपण सादर करतो आहेत मिलिंद जोशी यांच्यासोबत. एक छोटीशी विश्रांती घेऊया.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सेलिब्रिटी शो मध्ये. आज आपण कवी, गीतकार आणि चित्रकार मिलिंद जोशी यांना भेटत आहोत. मिलिंद, आता थेट पुस्तकांकडे वळते, कारण तू म्हणालास बऱ्याचशा कवींना तू वाचलंय, लेखकांना वाचलेलं आहे. कुठलं पुस्तक तुझ्या आवडीचं आहे हे फार उत्सुकता आहे जाणून घ्यायची. म्हणजे एकच पुस्तक अर्थात नसेल, जसं एक कवी म्हणालास, लेखक म्हणालास आवडीचा नाहीये, तसं बरेचसे सगळेच आवडीचे आहेत. तरी पण त्यातूनही तुला जवळचे, तुझ्या व्यक्तिमत्वाला साजेसे असे कुठले कवी, लेखक यांची पुस्तकं तुला आवडतात? मी मगाशी म्हणलं त्या सगळ्या कवींची नावं तर घेताच येतील. बोरकर आहेत, मिंद्र आहेत, आरती प्रभू आहेत, ग्रेस आहेत. मला ग्रेस फार जवळचे वाटतात. म्हणजे त्यांची जी प्रतिमा शैली होती ती मला माझ्या चित्रांमध्ये यावी असं वाटतं. त्यांच्या कवितेमधली जी आत्ममग्नता होती, अतिशय भरझरी अशी आत्ममग्नता होती, ती माझ्या कवितेत यावी असं मला वाटतं. पण थोडासा स्पर्श जेव्हा त्या पद्धतीच्या आत्ममग्नतेचा होतो तेव्हा खूप जाणवतं की ती पेलणं फार अवघड आहे. त्यातून मला नेहमी प्रश्न पडतो की ग्रेसांसारखी व्यक्ती कसं आयुष्य जगत असेल. तर असं आहे. नंतर पुस्तक, त्यांचं संध्याकाळच्या कविता हे पुस्तक मी मगाशी म्हणलं तसं माझ्या खूप आवडीचं आहे. माझ्या नुकतंच वाचनात आलेलं, खरं तर जुनं पुस्तक आहे ते, पण रिल्केची 10 पत्रे नावाचं एक पुस्तक आहे. जर्मन कवी होत आहेत आणि त्याच्या मित्रांना त्यांनी लिहिलेली पत्र आहेत ती, त्या पत्रांचं ते पुस्तक आहे. आणि ते पत्रांमधनं लक्षात येतं की ते मित्रसुद्धा कवी किंवा असं सगळे आहेत. तर त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की रिल्के किती सतत स्वतःच्या सृजनातील किती सतत स्वतःच्या सृजनशीलतेच्या जवळ होता हे दिसतं. तर ते पुस्तक मी एकदा वाचून झालंय, पण मला ते लक्षात आलं की ते फार वेळा वाचायला हवं, कारण त्याच्यात मला माझं प्रतिबिंब दिसतंय. तर मला असं वाटतं पुस्तक कोणतं आवडतं याची दोन कारणं असू शकतात, की एक तर आपल्याला माहीत नसलेलं जग त्या पुस्तकाने दाखवलं किंवा त्या पुस्तकाने आपल्याला आरसा दाखवला. तर या दोन्ही पद्धतीची पुस्तकं मला खूप आवडतात. आणि अर्थातच तुझ्या पुस्तकाबद्दल आता आपण ब्रेक नंतर आलेलो आहे, तर प्रेक्षकांना उत्सुकता आहे कवितांची. तर असंच होतं ना, तुलाही या कविता संग्रहाविषयी तू सांगशील आणि सादर करशील काही कविता. असंच होतं ना तुलाही हा बुकगंगा प्रकाशनाकडनं प्रकाशित झालेला माझा कविता संग्रह. आणि हा कविता संग्रह खूप तरुणांमध्ये खूप पॉप्युलर आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की खरं म्हणजे कविता संग्रह माझा पहिलाच, आणि त्यानंतर अजून केला सुद्धा नाही. आता मी परत करणार आहे प्रकाशित दुसरा संग्रह. पण या संग्रहाच्या जवळजवळ 3 ते 3,500 प्रति ऑनलाईन विकल्या गेले आहेत. बुकगंगा प्रकाशन ऑनलाईन खूप स्ट्रॉंग आहेत. आणि हे पुस्तक आधुनिक काळातलं कवीच्या हस्ताक्षरात प्रकाशित झालेलं पहिलं पुस्तक. म्हणजे ही अगदी म्हणजे कुठल्या मुद्द्यापर्यंत तर प्रत्येक पानाचा क्रमांक सुद्धा माझ्या अक्षरात आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठेही कॅलिग्राफी करण्याचा स्टान्स नाहीये, हस्ताक्षर. आणि मी ह्याच्या माझं जे प्रस्तावना नाही मनोगत जे मी याच्यात लिहिलं त्याच्यामध्ये मी असं लिहिलंय की एरवी मी कवितांना जेव्हा चाल लावतो तेव्हा कवितेच्या वृत्तीप्रमाणे आणि अर्थाप्रमाणे सूर जसे चालतात किंवा रूप घेतात, स्वररचना जसं रूप घेते त्याच पातळीवर या कविता हस्ताक्षरात लिहित असताना माझं हस्ताक्षर त्या अर्थासाठी जसं थोडस बदलत गेलं तेवढंच आहे. त्याच्यात ते असं डेकोरेटिव्ह करून दाखवण्याचा अजिबात प्रयत्न नाही, अट्टहास नाहीये. त्यामुळे हे पुस्तक मला महत्वाचं वाटतं माझ्या स्वतःसाठी. याच्यामध्ये काही काही कवितांना मी काढलेली चित्र पण आहे. तर काही हे असं अमूर्त चित्र सुद्धा आहे कधीतरी. आणि बुकगंगा प्रकाशनाचे मी अतिशय आभार मानतो की त्यांनी अतिशय सौंदर्य दृष्टीने निर्मिती केली या पुस्तकाची. हा कागद मी म्हटलं होते की रफ एखाद्या कवीची डायरी असावी असा असावा,
या पद्धतीचं हे पुस्तक आहे असंच होतं ना तुला याच नावाचा मी आता कार्यक्रम पण सादर करतो ज्याच्यात मी माझ्या कविता वाचतो आणि गातो सुद्धा. तर हे पुस्तक माझ्या आवडीचं म्हटलं तर कविता कोजागिरी म्हणून चांदण्याच्या रेफरन्सनी काही करूया. मी चांदण्याची प्रतिमा कुठे कुठे आली आहे अशा काही माझ्या ओळी ऐकवतो. एक आहे की ऊन तापायचे पाय भाजायचे, ऊन तापायचे पाय भाजायचे ज्या दुपारी तुला भेटणे व्हायचे, ऊन तापायचे पाय भाजायचे ज्या दुपारी तुला भेटणे व्हायचे, त्या दुपारी झळा कोवळ्या व्हायच्या, त्या दुपारी झळा कोवळ्या व्हायच्या, त्या उन्हाचे जणू चांदणे व्हायचे. तर अशा पद्धतीने किंवा एक माझी गझल आहे की एक उंची गाठताना एक उंची सुटत जाते, एक उंची गाठताना एक उंची सुटत जाते, चांदण्याशी सख्य होते आणि माती सुटत जाते. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने चांदणं येत राहतं किंवा प्रत्येक वेळी चांदण्याला चांदणे कळते कुठे, प्रत्येक वेळी चांदण्याला चांदणे कळते कुठे, पाण्यात बुडते चांदणे पाण्यात बुडते चांदणे पण सांग ना भिजते कुठे. अरे वा, प्रत्येक वेळी चांदण्याला चांदणे कळते कुठे, पाण्यात बुडते चांदणे पण सांग ना भिजते कुठे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने चांदणं कधी कधी ओळींमध्ये उमटत असतं किंवा अभंगाच्या फॉर्म मध्ये काही लिहिलं होतं की चांदणं बुडत पण भिजत नाही, तीच प्रतिमा अभंगाच्या याच्यात आली पण वेगळ्या अर्थी आली की विरहाचे डोही खोल खोल आर्त, विरहाचे डोही खोल खोल आर्त, चांदणे तृषार्त बुडोनी. आपण त्याच्यात म्हणलं की चांदणे भिजते पण इथे चांदण्यालाच तहान लागली आहे पण त्याला पाण्यात बुडूनही त्याची तहान काही शमत नाही आणि चांदण्याची तहान म्हणजे ज्याला आपण शीतलतेचं प्रतीक म्हणतो की विरहाचे डोही खोल खोल आर्त चांदणे तृषार्त बुडोनी. किंवा आणखीन एक होतो किंवा आपण भावगीतांमध्ये सुद्धा अनेकदा सखी मंद झाल्या तारका आता तरी चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले, किंवा पान जागे फुल जागे चंद्र आहे साक्षी. तर हा चंद्र चांदण्या निसर्ग समुद्र नदी आकाश ह्या प्रतिमा अतिशय त्याशिवाय. पण तुम्हाला माहिती आहे मला आता एक फार गंमत आठवली की सुधीर मोगे सुप्रसिद्ध कवी त्यांची पण कविता मला फार आवडते. एक मुलगा भेटला होता त्यांना, तो मी नव्हतो पण त्यांनी सांगितलं होतं मला त्या मुलाने की कविता लिहायची कशी किंवा काय नक्की प्रोसेस असते. कविता लिहायची कशी किंवा काय नक्की प्रोसेस असते असं त्या मुलाने कुतूहल म्हणून त्यांना विचारलं. तर त्यांनी त्याला सांगितलं की हे बघ आता कवितेचा एक विषय आपल्या मनात येतो, तर तू असा एखादा विषय मनात आला तर तो विषय शब्दात मांडताना कोणकोणत्या प्रतिमा येतील, काय काय शब्द येतील, काही येतातच ना डोक्यात प्रतिमा, की तर ते सगळे लिहून काढ त्याची यादी कर, अगदी व्यवस्थित यादी कर, आठवून आठवून यादी कर. तर त्या मुलाला वाटलं की अच्छा म्हणजे अशी यादी करायची आणि मग सुरू करायची. ते म्हणले की नाही तसं नाही, यादी कर आणि त्या यादीतला एकही शब्द न वापरता कविता लिही. तर हा जो एक धडा आहे किंवा हा अनुभव असतो आणि असा हट्ट आपण जर धरला ना तरच आपल्याला इतर आयामांकडे जाता येत जे आपल्याला इतर कवींनी मोठ्या कवींनी करून दाखवले किंवा म्हणून सुद्धा ते मोठे आहेत. कवितांचं चांदणं आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात तू पेरलेलं आहेस, त्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार. आता मला असं म्हणजे आता जसं आपण बोललो की कविता कशी सुचते आणि हे सगळे असे टिपिकल प्रश्न असतात, पण तरी सुद्धा चित्र जसं तू रेखाटतोस तसेच कॅनव्हासवर रंग भरतो तसे कवितेमध्ये रंग कसे बरं भरतोस याविषयी जाणून घ्यायचं. कवितेमधले रंग
मुद्दाम भरायचे नसतात हे अनेक कवींनी आपल्याला दाखवलंय. पण सुरुवात प्रत्येक गोष्टीची ढोबळातूनच होत असते. ढोबळ गोष्ट शिकूनच आपल्याला सुरुवात करता येते. तर जसं सुरुवातीला माझ्याही कवितांमध्ये अतिशय ढोबळ दुःख आनंद रडणे हसणे अशा पद्धतीच्या प्रतिमा यायच्या किंवा भाव यायचे. पण मी मला स्वतःच माझं असं नशीब समजतो की मला एका काळानंतर लक्षात आलं की हे जरा बरोबरच आहे आणि हे सोपं वाटलं तरी सवंग असायची गरज नाही. कारण की ते सवंग त्याच्या पातळीवर सोपं होतं मग कधी कधी की आपल्याला वाटतं आपण कविता लिहिली, आपल्याला वाटतं आपण खूप उत्तम काहीतरी प्रतिमा वापरल्या. पण मला असं वाटतं की हे मूळ रंग आहेत फार. म्हणजे जसं रंगपेटीमध्ये लाल पिवळा आणि निळा, हिरवा नाही निळा, लाल पिवळा आणि निळा हे मूळ रंग आहेत. हे रंग कोणत्याच रंगाच्या मिश्रणात तयार होत नाहीत पिगमेंट्स मध्ये. लाईट थिअरी आणखी वेगळी, लाईटच्या रंगांची थिअरी आणखी वेगळी. तर पण निळा आणि पिवळा मिसळला तर हिरवा होतो, लाल आणि पिवळा मिसळला तर नारंगी होतो, निळा आणि लाल मिसळला तर जांभळा होतो. असं हळूहळू कवितेच्या रंगांबद्दल मला कळायला लागलं की दरवेळी काही इतकं अगदी असं ऑब्व्हियस असायची गरज नाहीये. अर्थ म्हणून, अर्थाचा रंग म्हणून किंवा शब्द वापरण्याची पद्धत सुद्धा, तर ती जेव्हा आपल्याला खोलात थोडीशी जाणीव व्हायला लागते तेव्हा आपली कविता अर्थाच्या दृष्टीने थोडी सलग व्हायला लागते असं मला जाणवतंय. तर कवितेच्या रंगांबद्दल मला असं वाटतं एवढंच बोलता येईल, याच्या पलीकडे बोलणं जरा कठीण. नक्कीच. आणि अर्थात आता देवांचा आशीर्वाद तुला लावला त्याविषयी, म्हणजे त्यांचा सहवास जो 30-35 वर्ष मिळाला ते देवांकडनं नेमकं काय शिकायला मिळालं आता गीतकार या क्षेत्राकडे. पंडित यशवंत देवांकडनं मला कवितेविषयी तर शिकायला मिळालंच, पण म्हणजे सुरुवात गायक म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी उच्चार सुधारण्यापासून सुरुवात केली माझी की जिभेकडे लक्ष दे, उच्चारासाठी तोंडाचा आकार कसा होतोय ते म्हणून, किंवा मुद्दाम श्वास घेऊ नको गाणं म्हणायच्या आधी, अशा अनेक गोष्टींना सुरू झालेलं जे होतं ते सगळं हळूहळू कवितेच्या भावना भावनेसाठीचा आवाज असं करत करत मग गीताचे शब्द या गोष्टीपर्यंत पोहोचलंच. आणि ते नेहमी सांगायचे की त्यांची गीतकार बनण्याची जी प्रोसेस होती ती कंपोजर म्हणून काम करत असताना कधीतरी काही शब्दांमध्ये बदल करायला हवा असं वाटल्यामुळे झाली होती. तर माझं तसं नव्हतं, मी त्याच्या आधी थोडं लिहायला पण लागलेलो होतो. पण त्यांना भेटल्यावर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आली ती अशी की कविता आणि गीत ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण की कविता ही मुळातच आत्ममग्नतेचं प्रतिबिंब असते. कविता कोणाला नाही कळली तरी चालेल असं कवी म्हणू शकतो. पण गीत हे मुळातच लोकांना समजावं म्हणून आणि लोकांच्या रंजनासाठी निर्माण होणारी गोष्ट आहे. त्यामुळे गीत हे मुळात समजायला हवं, ते सुलभ हवं, ते सोपं हवं, ही त्याच्या स्ट्रक्चरची मागणी आहे. तर त्या गोष्टी मला देवसाहेबांकडून खूप शिकायला मिळाल्या की कोणत्या पद्धतीचा शब्द, अगदीच अप्रचलित शब्द गीतामध्ये वापरू नये, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या. आणि त्यातून मला ते समजल्यामुळे गाताना जास्त जाणतेपणी गाणं गाता यायला लागलं. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या ह्या गप्पा अशाच सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, तुम्ही सेलिब्रिटी शो मध्ये कोजागिरी विशेष भाग पाहत आहोत मिलिंद जोशी यांच्यासोबत. आचार्य 90 FM. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कोजागिरी विशेष भागात. आपण कवी, गीतकार आणि चित्रकार मिलिंददादाला भेटतो आहोत. मिलिंददादा, आता अगदी वेगळा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे असं वाटतंय की कवी म्हटलं की कसं, म्हणजे कलाकारच, कवीच असं नाही, कलाकार म्हटलं की तू जास्ती बोलत नाही,
किंवा असा सगळ्यांमध्ये मिक्स होत नाही असं काही असतं चित्र सगळ्यांसमोर उभं राहतं, तर तू कसा आहेस, तुझा स्वभाव कसा आहे हे जाणून घ्यायचं. मी पण मुळात तसं म्हणलं तर एकलकोंडाचा आहे. एकलकोंडाचा आहे पण मला आवडतं खूप लोकांना भेटायला. माझे पण मित्रांनी आहेत, मित्र मैत्रिणी आहेत, उत्तम उत्तम कलाकार आहेत सगळे. आणि माझी सगळ्यात जवळची मैत्रिणी म्हणजे माझी बायको. त्यामुळे तिने खरं म्हटलं तर ना तर आणि सगळ्यात जवळची माझी मैत्रीण म्हटलं तर माझी बायको म्हणजे तिने या माझ्या एकलकोंडेपणाला साथ दिली आणि मैत्री वाढली, समजून घेतलं. आणि खरं म्हणजे तिच्यामुळेच मला खूप मित्र आणि मैत्रिणी मिळाले. माझेही आहेत पण तिच्यामुळे मिळालेले जास्त आहेत, ते आता माझ्या जास्त जवळचे. तर पण मुळात प्रश्नाचं उत्तर हे आहे की चित्रकला, कविता, संगीत, क्राफ्ट पण मी 3D मॉडेल्स वगैरे पण मला बरंच आवडतं करायला. तर हे सगळं करता करता मला स्वतःला शोधायलाच खूप वेळ गेला. म्हणजे कॉलेज संपेपर्यंतच्या वयापर्यंत आज कदाचित अनेक लोक माझं आता वाक्य ऐकून हसतील की मी अतिशय इंट्रोवर्ट होतो. म्हणजे मी समोर असं बघून सुद्धा फार कमी वेळा बोलायचो लोकांची, किंवा बोलायचोच कमी वेळा. म्हणजे असं खाली बघून असं कुठेतरी चाललोय. किंवा आमच्या एक शिक्षिका होत्या कॉलेजमधल्या, अनेक वर्षांनी मी जेव्हा एकदा भेटलो तेव्हा म्हणलं की अरे बराच सरळ बघतोय आता. म्हटलं म्हणजे काय, कारण नाही पूर्वी म्हणजे 45 खाली किंवा 45 वर असंच असं तरी चालायचं किंवा असं तरी चालायचं. तर मी आहे तसा. आणि मला असं वाटतं त्या गोष्टींनी थोडस फायदा पण होतो की आपली गोष्ट आपल्याला बघता येते, शिकता येते, पण माणसं आवडतात. आणि मग आता कविता सादरीकरण हे सुद्धा प्रेझेंटेशन स्किल झालं. कारण एक म्हणजे नारायण सुर्वे, शंकर वैद्य यांनी जे घरोघरी जाऊन किंवा प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम केले, कवी संमेलनामध्ये कविता सादर केल्या, तर तसं आता इंट्रोवर्ट राहून चालणार नाही. म्हणजे ते सादरीकरणाची कला वेगळी, आपली कविता लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर ते कसं कसं काय जमवलंयस? नाही मला, मी मुळात मुंबईत नव्हतो. मी वेगवेगळ्या गावांना म्हणजे जळगाव, नाशिक, धरणगाव, एरंडोल, वेगवेगळ्या जळगावला 4-1 वर्ष शाळेत होतो. तर शिक्षण मुळात 2-3 वर्ष वेगवेगळ्या शहरांमध्ये झालं, त्यामुळे वेगवेगळ्या गावच्या भाषा ऐकायला मिळाल्या, लोक बघता आली. आणि त्यानंतर मी जेव्हा मुंबईत आलो त्याच्या आधी 5 वर्ष मग पुण्यात, जिथे अक्षरशः बोलीभाषा आणि प्रमाण भाषा याच्यातलं अंतरच संपलेलं असतं. म्हणजे खूप पुण्या इतकी शुद्ध भाषा मी कुठेच ऐकली. आणि तर हे सगळं करत करत मग मी मुंबईमध्ये आलो आहे. तर मुंबईत आल्यावर मला असं लक्षात आलं की मुंबईत जर राहायचं असेल तर इंट्रोवर्ट राहून चालणारच नाही. आणि विशेषतः जर तुम्हाला करिअर करायचं असेल परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये, तर मग तुम्हालाच तुमच्याबद्दल बोलता यायला हवं. मार्केटिंग आहे ते मार्केटिंग सोडा, पण निदान मला भूक लागली आहे तरी तुम्हाला स्वतःला सांगता यायला हवं की तर तुम्हाला जेवण मिळेल. म्हणजे हे अगदी मी छोटस उदाहरण दिलं तर मुंबईने मला बोलकं केलं थोडक्यात, म्हणजे आणि कलाक्षेत्राने मला बोलकं केलं आणि त्यामुळे मला आता ती कविता स्वतःची सादर करता येते असं मला वाटतं. किंवा मी अनेक उत्तम नाटकं बघत आलो, अनेक उत्तम फिल्म्स बघत आलो, त्यातनं मला अभिनेत्यांची अभिनेत्रींची जी डायलॉग डिलिव्हरी असते ती ऐकायची खूप आवड होती. ती डायलॉग डिलिव्हरी नंतर गाण्यामध्ये कशी छान वापरता येते हे मला लक्षात यायला लागलं. या सगळ्यातनं मला हळूहळू परफॉर्मन्स या गोष्टीसाठी तुम्ही एवढं अंतर्मग्न असून चालणार नाही लक्षात आलं. आणि मुळात जर स्टेजवर वगैरे जाऊन जर कार्यक्रम करायचा असेल तर मग तुम्हाला खूपच ओपन माइंडेड आणि ओपन असायला पाहिजे. तर ते जमलं मला हळूहळू. आता तर मला स्टेजवर फार मजा येते. मी आता जसं आपण बोलतोय हे खरं म्हणजे हा पण एक परफॉर्मन्स, म्हणजे हे पण बोलणं सोपं नाहीच आहे. तर हळूहळू जमलं आणि ते जमायला हवं आपल्याला असं कुठेतरी पटलं म्हणून गेली काही वर्ष मी प्रयत्न केले
आणि मग त्यातनं मला मजा सुद्धा यायला लागली. कारण की शेवटी तुम्ही जे सांगताय ते समोरच्याला समजण्याच्या पद्धतीने सांगता येणं हा एक वेगळा आनंद असतो. परत एकदा चित्रांकडे नेते, कधी कधी चित्र आपल्याला कळत नाही, तसं कवितेचं सुद्धा होतं, कधी कधी कविता आपल्याला कळत नाही, तर ते समजून घेण्यासाठी नेमकं रसिकांनी काय केलं पाहिजे हा एक प्रश्न झाला. आणि दोहा रुबाया गझल हा तर एक वेगळा एपिसोड होईल आपला, कारण तुझ्याकडे बरंच कंटेंट आहे. तर नक्कीच आपण पुन्हा भेटू. पण तरी सुद्धा हे सगळं कधी म्हणजे मला व्यक्तिशः समजत नाही, काही म्हणजे गुलजार सुद्धा वाचले तर समजत नाही, तर त्याचा अभ्यास नेमका कसा आपण केला पाहिजे त्याविषयी. आपल्याला जर एखादी कविता समजली नाही ना तर ती न समजण्याचं कारण काय असावं याचा विचार आपण करावा. म्हणजे त्यातले काही शब्द समजले नाहीयेत का आपल्याला, अर्थ अर्थ आणखीन खोलातली गोष्ट. काही शब्दच आपल्या ओळखीचे नाहीत असं पण असू शकतं, कि जे आजच्या वापरातलेच शब्द नाहीयेत किंवा फार वापरतो आपण असे शब्द नाहीयेत, तसे काही शब्द आल्यामुळे समजत नाही. दुसरी गोष्ट, दुसरे कारण असं असू शकतं की त्यातल्या आलेल्या प्रतिमा, त्या प्रतिमांचा आपला कधी संबंध आलेला नसतो. म्हणजे ग्रेसांच्या कवितेत हे खूपदा होतं, म्हणजे इंग्रिड बर्गमन आणि असा काहीतरी रेफरन्स आला आणि तिच्या हास्यासारखं असं काहीतरी म्हटलं आणि मला इंग्रिड बर्गमनच माहिती असेल तर मला कळणार नाही. या अर्थी पण मी म्हणतोय की ते शब्द असतील, त्या प्रतिमा असतील, त्या मुळात आपल्याला अनोळखी असल्यामुळे कळलं नाही असे असू शकतं. आणखीन एक कारण असू शकतं की त्या कवितेत जी भावना मांडली आहे ती भावनाच आपण कधी जाणवलेली नाही आपल्या स्वतःला. म्हणजे जर एखाद्या उपाशी झोपलेल्या मुलाबद्दल वेगळ्या प्रतिमा शैलीत लिहिलं असेल, म्हणजे एक मूल उपाशी झोपलं असं लिहिलं तर आपल्याला कळू शकेल, पण ते वेगळ्या कुठल्या तरी इंटिकेट पद्धतीच्या प्रतिमा शैलीने असं सांगितलं तर ते काय सांगतात हे आपल्याला कळत नाही. तर असं कविता न समजण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, तर त्यातलं नक्की कारण कोणतं आहे हे थोडस बघण्याचा प्रयत्न केला तर एक एक गाठ सुटत जाते आणि आपल्याला समजू शकते कविता. आणि जी अतिशयच इंटिग्रेट असते कविता ती समजली नाही असं होऊ शकतं. अमूर्त चित्रांचं पण तसंच आहे, म्हणजे हे कवितेतल्या अमूर्ततेबद्दल आपण बोललो असं मला वाटतं. अमूर्त चित्रांचं पण तसंच आहे की मी पण त्या एका प्रवासातनं आलो खरं म्हणजे चित्रकार म्हणून, की मी रिअलिस्टिक चित्र खूप काढायचो, मला निसर्ग चित्र काढायला खूप आवडायचं, खूप म्हणजे असं अरे काय हुबेहूब काढलंय असं कोणी म्हटलं की मला फार आनंद व्हायचा तेव्हा. पण मग नंतर एका काळात डिजिटल कॅमेराज जेव्हा आले ना तेव्हा असे क्लिक केलं की समोरचं हुबेहूब म्हणजे काय, आता त्यावेळी काय हुबेहूब असं व्हायला लागलं. मग मला म्हणजे ते एक निमित्त घडलं, पण एक चित्रकार म्हणून सुद्धा माझ्या मनात होतं की आता दिसलं झाड की काढ झाड, दिसलं डोंगर काढ डोंगर, नदी जे काय असेल ह्याच्या पलीकडे एक चित्रकार म्हणून मला आता काहीतरी शोधता आलं पाहिजे असं एकदा डोक्यात आलं. आणि मग मला कळेल ना नक्की काय करायचं ते. पण त्या क्षणी मी एक निर्णय घेतला महत्वाचा की मग याच्या पलीकडे जर मला काही चित्र काढता येणार नसेल तर मग आता चित्रच नाही काढायचं. अशा पद्धतीचा थोडासा कर्मठपणा आपण करावा कलाकार म्हणून असं मला पटलेलं आहे. मग जवळजवळ 2.5 वर्ष मला चित्रच नाही काढता आलं, कारण की रिअलिस्टिक नाही काढायचं ठरलेलं होतं. रिअलिस्टिक नाही काढायचं म्हटल्यावर नक्की करायचं काय, काय काहीतरी प्रत्यक्षात करावं लागेल ना, रंग रेषा काहीतरी. मग हळूहळू मला सेमी अॅबस्ट्रॅक्ट असं काहीतरी सुचलं, आयडिया करता येते असं सुचलं. झाड काढलं असेल मी, पण अगदी झाडासारखं नाही तर वेगळ्या पद्धतीने काहीतरी त्याचा रंगावकाश चितारण्याचा प्रयत्न केला. असं करत करत हळूहळू आता मी त्या अमूर्ततेकडे पोहोचलो. आणि मला या प्रवासात लक्षात आलं की अमूर्त असं जगात खरं म्हणजे काही नसतं, ती आपली मर्यादा दाखवणारी गोष्ट आहे संकल्पना अमूर्तता ही. म्हणजे जसं अमूर्त चित्रांमध्ये अनेक पद्धतीचे रंग, अनेक पद्धतीचे आकार जे आपल्या ओळखीचे नाहीत असे असतात, किंवा चेहरा झाड खुर्ची असं नाव देता येईल असे काही त्याच्यात गोष्टी नसतात. पण जर आपण बघितलं ना की अमूर्त चित्र अनेक पाहिली आणि नंतर समजा हबल दुर्बीण जी आहे तिने काढलेली स्पेस मधले जे फोटोग्राफ्स आहेत ते जर तुम्ही सर्च करून बघितले तर ती अमूर्त चित्र
अगदी त्याच्यापुढे बाळबोध वाटतील अशा पद्धतीच्या इमेजेस स्पेसमधल्या अवकाशातल्या फोटोग्राफ्सच्या असतात. तर त्याच्यावरून मला असं वाटतं की आपल्याला जे समजलं आहे, आपली जी मर्यादा आहे समजण्याची, त्याच्या पलीकडचं जे आहे त्याला आपण अमूर्त म्हणतो. त्या अर्थी ते मूर्त नसतं असं नाही, ते आहे. त्यामुळे आपण आपली संकल्पना, आपली दृष्टी, आपली कुवत, आपला आवाका वाढवत गेलं तर आपल्या मूर्तच्या बाउंड्रीमध्ये अनेक जास्त गोष्टी येऊ शकतात. खूप छान बोललास. रुबाया आणि गझल. हा, रुबाया आणि गझल हा फॉर्म मला विशेषतः एवढ्यासाठी आवडतो की जसं माझा संगीतकार म्हणून एक अनुभव सांगतो की मी कविता कंपोज करायचो तर ती कविता जेवढी लांब असेल तेवढी गायचो, तर ती कविता किती वेळ झाली हा काही प्रश्न यायचा नाही. ठीक आहे, 2.5 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, एखादी मोठी असेल तर 8 मिनिटं, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा मी जाहिरातीची जिंगल कंपोज करायला घेतली तेव्हा ती 40 सेकंदात संपवायची आणि त्या 40 सेकंदामध्येच त्या गायलेल्या ओळी नंतरचा व्हॉइस ओव्हर पण संपला पाहिजे शब्दात बोलून जे सांगतात. मग त्या गाण्याच्या ओळी एक 30 किंवा 32 सेकंदात संपतील एवढ्या हव्या. मग त्या किती ओळी असतील, मग किती शब्द असतील, इतका बारीक त्याच्यात विचार करावा लागतो संगीतकार म्हणून. आणि मी तेव्हाच लिहायचो पण तो लिहिण्याच्या कारणाने पण व्हायला लागला. त्यामुळे मला लक्षात आलं की लिहिण्याचे पण हे जे फॉर्म्स आहेत ना ते अभ्यासले पाहिजेत. तर तसं दोहा हा फॉर्म आहे किंवा गझल हा फॉर्म आहे किंवा रुबाई आहे, 4 ओळी 2 ओळी किंवा 2-2 ओळींचे 5 संच गझल म्हणजे. तर त्या अर्थी मला दोहा हा काव्यप्रकार फार आता सध्या मला तो फार आवडायला लागलाय. जास्ती मी काही मराठी दोहे सुद्धा हा काव्यप्रकार मला आता खूप आवडायला लागलाय कारण की त्याचा जो मात्रांचं गणित आहे ना आणि त्याचा जो आकार अपेक्षित आकार जो आहे दोह्यांचा तो फार सुंदर. म्हणजे आपल्याला कबीरांचे दोहे माहिती आहे, दोहे म्हटलं की कबीर ते समीकरण आहे. तर दोह्यांची मात्रांची संख्या 13-11, 13-11 अशी हा दोह्याचा एक प्रकार झाला. पण दोह्याचे असे अनेक प्रकार आहेत पण पॉप्युलर असलेला हा प्रकार आहे की बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर. तो बड़ा हुआ तो क्या हुआ 13 मात्रा है, जैसे पेड़ खजूर 11 मात्रा है, पंथी को छाया नहीं 13 मात्रा, फल लागे अति दूर 11 मात्रा. हे असावंच लागतं. म्हणजे ह्या मात्रांचं गणित जर नीट बसलेलं असेल तरच त्याला दोहा म्हणू शकता तू. हे तर द्विपदी म्हणा तसं गझलचे पण अनेक नियम आहेत, प्रदीप काफिया वगैरे. बरं तो आता विषय आणखी मोठा आहे त्यामुळे तो आता सविस्तर जात नाही मी त्याच्यामध्ये. तर हे जे काव्य प्रकार आहेत ना छोटे आकाराला छोटे मोठे आहेत फार ते, तर ते मला लिहायला खूप आवडतात. मी काही मराठी दोहे पण लिहिले. गरबा आता आपल्या इथे खूप पॉप्युलर झाले, फक्त गुजरातीच गरबा करतात असं नाही, मराठी पण. तर त्या संदर्भातला एक दोहा लिहिला आहे पण अर्थ आयुष्याचा आहे त्याच्यामध्ये की आवर्तन हे रंगले नाही यास अखेर. आवर्तन हे रंगले नाही यास अखेर, श्वासांच्या टिपऱ्यांवरी जीवन धरते फेर. आता याच्यामध्ये ते 13-11 वाले गणित आहे आणि ते ऐकताना ते वजन आपल्याला ऐकू येतं खरं म्हणजे. त्यासाठी येते ते काही गणित म्हणून गणित नाहीये पण एक शोधूनही ना सापडे गुरु कुठे जगतात, शोधूनही ना सापडे गुरु कुठे जगतात, विद्यार्थी दृष्टी तिथे दर्शन कणाकणात. किंवा मी आता आपलं आत्ताची प्रतिमा पण लिहिली आहे त्याच्यात सगळी की नको ते पाहता निघून जातो वेळ, नको ते पाहता निघून जातो वेळ, असा निरंतर चालतो ओटीटीचा खेळ. तर हा असा सुंदर काव्य प्रकार तो चालू आहे सध्या आता माझं काहीतरी लिहिणं चालू असत. किंवा गझल म्हणायचं तर गझल खूपच सुंदर काव्य प्रकार आहे की म्हणजे मला तो फार आणि तो भुंगा असतो माहितीये ना की असा काफिया काफिया आणि रदीप आणि असं तर ते डोक्यात खूप भुंग असतो कारण की गझलच्या नियमांमध्ये राहून उद्गाराच्या पातळीवर येणं खूप मोठा टास्क आहे. तर एक दोन काही ऐकवतो तुम्हाला की
पिंगा घालत फुल पाखरे जमू लागली होती. कशामुळे जमू लागली होती त्याचं उत्तर पुढच्या ओळीत आहे की पिंगा घालत फुल पाखरे जमू लागली होती, तुझ्यावरी लिहिल्या कवितांची वही उघडली होती. पानांवरती सजले होते पराग आठवणींचे, पानांवरती सजले होते पराग आठवणींचे, फुलता फुलता कागद असणे वही विसरली होती. वहीत माझ्या मीच सोडली काही पाने कोरी, वहीत माझ्या मीच सोडली काही पाने कोरी, शब्दांच्या पलीकडल्याची मी नोंद ठेवली होती. पिंगा घालत फुल पाखरे जमू लागली. किंवा तुझ्या नाकारलेल्या पावसाचे काय मग, तरी म्हटलं तुझ्या नाकारलेल्या पावसाचे काय मग, इथे दाटून आलेल्या नभाचे काय मग. तुझ्या नाकारलेल्या पावसाचे काय मग, इथे दाटून आलेल्या नभाचे काय मग. कुणी आलेच नव्हते जर इथे आधी कधी, कुणी आलेच नव्हते जर इथे आधी कधी, इथे राहून गेले ते कुणाचे काय मग. फुलांचा संपला हंगाम तर मग सांग ना, फुलांचा संपला हंगाम तर मग सांग ना, मनी गंधाळलेल्या ताटव्याचे काय मग. तर गझल मध्ये असा विषय खूप येऊ शकतो. खरं म्हणजे मी एक भक्तीची गझल लिहिली होती ऐकवतो की त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता, त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता, मी भक्त कितीसा आहे ते बघून आलो नुसता, त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता. ना नमस्कार मी केला ना मिटले डोळे तेव्हा, ना नमस्कार मी केला ना मिटले डोळे तेव्हा, तो निर्विकार होता पण मी हसून आलो नुसता. मी विशेष काही नाही पण फक्त एक हे केले, मी विशेष काही नाही पण फक्त एक हे केले, माणूस म्हणावे ज्याला तो बनून आलो नुसता, त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता. तर गझलचं पण गारुड फार मोठं असतं, तो भुंगा एकदा लागला की पिंगा सुरू होतो. पिंगा सुरू होतो, वा वा. नक्कीच खूप सुंदर आणि अजून मोह होतोय खूप काही ऐकण्याचा. तर मला वाटतं कार्यक्रमाची सांगत आपल्या पॉडकास्टची कोजागिरी विशेष भागाची सांगत आपण आणखी काही एक दोन कविता नाही तुझ्या आवडत्या. आणि पावसात मध्ये मध्ये तुला उन्हाळा जाणवलाय ते पण जरा विचारायचं. उन्हाळ्याचा उल्लेख बऱ्याचदा आलाय. हो हो, एक छोटीशी उन्हाळ्याच्या उल्लेखाची कविता सांगतो की पावसाळ्यात एकट्या पडलेल्या उन्हाळ्याच्या कवितेसारखं कधीच वाटून घेऊ नकोस. पावसाळ्यात एकट्या पडलेल्या उन्हाळ्याच्या कवितेसारखं कधीच वाटून घेऊ नकोस. मी जपून ठेवलाय थोडा प्रकाश माझ्या उंजळीत तुझ्यासाठी. तर किंवा उन्हाळा आणि सूर्य असं एक की गझल आहे की सूर्य आता सारखा शोधात आहे, सूर्य आता सारखा शोधात आहे, सावली मागे कोणाचा हात आहे. कोण मी कोणी मला का घाबरावे, कोण मी कोणी मला का घाबरावे, मी कुठे हो धर्म किंवा जात आहे, सूर्य आता सारखा शोधत आहे. तर असा तो उन्हाळा. आणि मला आवडती अशी म्हणशील तर मला एक ना हो थोडस आपण काही निरीक्षण करत असतो आणि काही निरीक्षण होत असतात जी आपल्या जी निरीक्षण आपल्या जीवाला जाणवत असतात असं मी म्हणेन की शब्दांना नाही जाणवत किंवा मनाला नाही जाणवत. म्हणजे थोडं खोलातलं असं एक एक्सप्रेशन आहे आणि याच्यात गौतम बुद्ध, मोठ झाड, युग असा सगळा कुठेतरी संदर्भ असलेली कविता आहे आणि आपलं अस्तित्व प्रत्येकाचं आयुष्य या संदर्भातलं सगळं आहे. कविता अशी आहे, पोकळी आहे कवितेचं नाव की आता निघायला हवं, आता निघायला हवं असं म्हणाला आणि त्याने बसल्या जागी डोळे मिटले. निघण्याचा प्रवास आणि निघण्याची दिशा वेगळ्या दिशेला होती त्याची, आतला प्रवास होता ना.
आता निघायला हवं असं म्हणाला आणि त्याने बसल्या जागी डोळे मिटले. युगे लोटली, युगे लोटली. आता त्या बसलेल्या आकृतीची जागा एका महाकाय वृक्षाच्या खोडातल्या पोकळीने घेतली आहे. आता त्या बसलेल्या आकृतीची जागा एका महाकाय वृक्षाच्या खोडातल्या पोकळीने घेतली आहे. त्या वृक्षाचा जिवंतपणा अजूनही त्याची साक्ष देत श्वास घेतो आहे. आता या वृक्षाच्या आकृतीची जागा कदाचित आणखी एखादी भव्य पोकळी घेईल. आता या वृक्षाच्या आकृतीची जागा कदाचित आणखी एखादी भव्य पोकळी घेईल. वृक्षाच्या असण्याची साक्ष देत श्वास घेत राहील. मी सुद्धा फार काळ इथे थांबणं बरं नाही. आता निघायला असं दुसऱ्याचं वर्णन करत करत स्वतःकडे येणारी ती कविता आहे. आणि खरं म्हणजे आता आपल्या एपिसोड मधून निघायला हवं पण खूप छान वाटलं गप्पा म्हणून मला. आणि या निमित्ताने अनेक रसिकांची परत एकदा एक तर्फी का होईना भेट झाली. अगदी शेवटी आपण आलेलो आहोत मुलाखतीच्या, तरी पण आता काही राहून गेलंय किंवा अशी भावना नेहमीच कवी किंवा कुठल्याही कलाकाराच्या मनात असते. आता हे कवी जी कविता वाचली तेव्हा मला ते त्या दत्ताजींच्या ओळी आठवल्या, विसावाचे क्षण. तर त्याकडे नाही वळत आहे, पण जेव्हा कधी कविता लिहायला असं कुठे डेस्टिनेशनला वगैरे असं जातोस का, की असं की जातोस डेस्टिनेशनला तिथे कविता होते आणि आता काय राहून गेलंय आयुष्यात असं वाटतं, किंवा अजून नवनिर्मिती काय करायची आहे? डेस्टिनेशन डेफिनेटली आपण बाहेर जातो तेव्हा वेगळ्या ठिकाणचा एक वेगळा परिणाम असतोच. मी काश्मीरला गेलो होतो तेव्हा लिहिलं होतं की उत्तुंग हिमालय आकाशाच्या खाली, उत्तुंग हिमालय आकाशाच्या खाली, आकाश निळते अवकाशाच्या खाली, अवकाशाच्या वर नजर जिथे ना जाते त्या तिथून येते तुझे नि माझे नाते. तर हा परिणाम असतो त्या नदीत उतरे आकाशाचा रंग, तो अवकाशाशी निसंगाचा संग, तो सूर अनाहत नदी अनाहत गाते त्या तिथून येते तुझे माझे नाते. पाऊस रेखतो धागे अदृश्याचे, पाऊस रेखतो धागे अदृश्याचे, वाहून जातसे पाणी अस्तित्वाचे, ते नसले पण ज्या ओहळातून जाते त्या तिथून येते तुझे माझे नाते. हे मला काश्मीर मी केलं होतं. तर असं होतच असत, पण असंच काही नाहीये. म्हणजे आपण जिथे असू तिथे आता खरं तर तुझ्या घराचा कोपरा कुठे आणि अनेक माणसं आपल्याला दिसत असतात, परिणाम करत असतात, प्रतिबिंबित होत असतात. तर असं काही नाही की विशेष कुठेतरी जातोच आणि मग कविता सुचते. आणि काय करायचं राहून गेलंय, तर खरं म्हणजे राहूनच गेलेलं आहे सगळं. कारण की कलेच्या प्रवासात खरं म्हणजे ही जाणीव आपल्याला होते की आपल्याला आता आता कुठे ते थोडं समजायला लागलंय. आणि आता आपण खरं म्हणजे खूप जास्त जोर लावून शोधलं पाहिजे स्वतःला. तर स्वतःला अजून खूप शोधायचं राहून गेलंय. खूप सुंदर हा संदेश म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाला शोधावं स्वतःमध्ये आणि दुसऱ्यामध्ये इतरांना देव पावा. खरं नक्कीच खूप सुंदर आमचा कोजागिरी भाग खूप सुंदर गेलास, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण कोजागिरी विशेष भागामध्ये कवी गीतकार चित्रकार मिलिंद जोशी यांची मुलाखत जाणून घेतली, त्यांचा सगळा जीवन प्रवास आणि थोड्या कविताही तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतल्या, त्याबद्दल मनपूर्वक आभार. पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील सेलिब्रिटी शो मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. Charnya 98.5.